दवा घेरे बाबा चाह गए परशुराम कुठे गेला आहे काही कळत नाही अरे उद्धवा पांडू येणार होता मागल्या दारी पाण्याचा नळ करून देतो म्हणाला होता हो पण अजून त्याचा पत्ता नाही केळीपाशी पाण्याचा नळ करा म्हणून गेली 2 वर्ष ओरडते हो मी हो ग अरे केळीला हातपाय धुवायला गेलं तिथे की आपसूक पाणी मिळतं तू काय ऐकत नाहीस अगं पांडूला सांगितलंय आज येणार आहे तो नळ बसवणार आहे काय वाटेल ते झालं तरी आज केळीला आंघोळ घालणार आहे मी समजलं काळजी करू नकोस तू ती माडी साफ करायची राहून गेली त्या परशुरामाने कधी निरोप दिला होता आणि तुमचं काय तुमचं बूट केव्हा हलणार इथून मघापासून पाहते त्या फोनला चिकटून बसलायस अरे आता उद्या ती मंडळी येऊन पोहोचतील इथे आई तू काळजी करू नकोस ग सगळं काही व्यवस्थित होईल बर त्या नर्मदा काकूंना आणि त्यांच्या 2 सावित्र्यांना सांगितलंय उद्यापासून स्वयंपाकाला तुझी नाचा नाच नको तू मुकादमी कर अरे काय मुकादमी कर त्यांना घरातली नाही काही माहिती साखर कुठे तांदूळ कुठे मीठ कुठे यात काय घालू त्यात काय घालू अरे 1760 त्यांचे प्रश्न असतात त्यापेक्षा ना मला हाताने स्वयंपाक केलेला पत्करतो रे बाबा आई अगं तू कुठे कुठे पुरी पडणार आहेस 10 वेळा चहा होणार त्या रमाच्या मैत्रिणींना सारखं तोंडात टाकायला काहीतरी लागणार त्या पूर्वाच्या पोरीचे दुधाची वेळ सांभाळावी लागणार एक ना दोन माणसं हाताशी असली ना की सगळं काही व्यवस्थित होईल काळजी करू नकोस तू एक काम कर तू मावशीशी छान वेगळी गप्पा मारत बैस आता कसल्या गप्पा मारणार रे तिच्याशी ढवळावं तेवढा गाळ अधिकच वर येतो रे बाबा अगं लहानपणच्या आठवणी काढायच्या तुम्ही कसे छापा पाणी खेळायचात भातुकलीमध्ये भाऊला भाऊलीचं लग्न लावायचात असं काहीतरी आई ज्या आठवणींनी दुःख होतं ना त्या आठवणीच नाहीत असं आपण आपलं समजायचं आणि बरं का म्हातारे आता ना तू आनंदात राहा सारखं एवढ्या तेवढ्या कारणावरून डोळ्यातून पाणी काढू नकोस खरं आहे रे बाबा तू म्हणतोस ते पुढच्या वेळेस ही मंडळी येतील तेव्हा मी असेन नसेन काय माहिती बर झालं का तुझं सुरू तूच बैस आता केळीच्या झाडापाशी जाऊन महापुरात केळ वाहून जाईल काय गाई हे अगं आता आपल्या घराचं चांगलं गोकुळ होणार गोकुळ होणार तेही लोकांनीच करायचं